मी आत्मविश्वासाने सांगतो जरांगेना मुंबईत यावं लागणार नाही अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. समितीच्या बैठकीत जरांगे पाटील बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. त्यांना जे अपेक्षित आहे ते मिळालं तर त्यांना यावं लागणार नाही. इकडे मोठ्या संख्येने ते आले तर मोठा गोंधळ होईल, अनेकांचे हाल होतील, म्हणून त्यांना जे हवं आहे त्यावर सरकार काम करत आहे अशी प्रतिक्रिया देखील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. लाईव्ह झाल्यानंतर सांगितलं की तुम्ही चारही मागण्या मान्य केलेल्या नाही, त्यामुळे ते त्यांच्या मुंबईमध्ये येण्याच्या आंदोलनावर ठाम आहेत. आता हा पेच सरकार कसा सोडवणार आहे? आज समितीची बैठक होती आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि उपसमितीची बैठक होती आणि त्यानंतर जरांगे पाटील ऑनलाईन त्या ठिकाणी बैठकीला होते. आपण त्याचं मला वाटतं प्रक्षेपण लाईव्हच दाखवलं, पूर्ण लाईव्ह होती, पूर्ण लाईव्ह बैठक त्या ठिकाणी झाली. पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की या ठिकाणी जरांगे पाटलांवर मुंबईला येण्याची वेळ येणारच नाही. 20 तारखेपर्यंत निश्चित पॉझिटिव्ह तोडगा याच्यावर निघेल आणि त्यांना जे अपेक्षित आहे आरक्षण ते त्यांना त्या ठिकाणी मिळेल. पण तो मुंबईला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमचे मराठा बांधव येतील, इथे काहीतरी मग अजून मग ट्राफिक असेल, मग लोकांचं दैनंदिन जीवन असेल, शाळेचे मुलं आहेत, कॉलेजचे आहेत, म्हणजे मोठा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते त्यांना मिळालं तर ते या ठिकाणी येणारच नाही. आणि सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे, आम्हाला टिकणारं आरक्षणच त्यांना द्यायचं आहे. आणि म्हणून या बैठकीतून काय काय बोललो मी काय नाही बोललो तरी सरकार या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे. मला वाटतं 20 तारखेच्या आत अतिशय पॉझिटिव्ह तोडगा या संदर्भामध्ये निघेल. गुन्हे मागे घेतले नाहीत, पहिली गोष्ट गुन्हे मागे घेतले नाही, दुसरी गोष्ट अधिकारी जे आहेत ते नोंदीनी तपासत नाहीत असा त्यांचा आरोप आहे. अधिकारी द्वेष भावनेने काम. मी गेल्या वेळी ज्यावेळेला जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला SP सुद्धा सोबत होते, कलेक्टरही होते माझ्या अंतरवलीमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांच्या समोर मी सुद्धा दिलेल्या आहेत. थोडे तांत्रिक अडचण आहे त्यामुळे त्याला वेळ लागतोय हे निश्चित आहे, पण हे ठरलेलं आहे. माननीय गृहमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की अंतरवलीमधले गुन्हे जे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी मागे घेणार आहोत. आणि म्हणून आजही मुख्यमंत्री मोदींनी सूचना दिल्या की 169 करून किंवा ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने गुन्हे मागे घ्या, त्या सूचना आजही दिलेल्या आहेत. मला वाटतं त्यावर काम चाललेलं आहे पण थोडा त्याला वेळ लागतो हे नक्की आहे, म्हणून आम्ही गुन्हे मागे घेत नाही असा याचा अर्थ होत नाही. पण जरांगे पाटील जरांगे पाटील एक प्रकारे सरकारला डिक्टेट करण्याच्या स्थितीत असल्यासारखं दिसतंय. त्यांची भाषा, ते जे काही बोलतायत, ते ताठर भूमिका घेत आहेत. ते म्हणतात की असं जर ते म्हणतात तसं झालं नाही तर आंदोलन होणार म्हणजे होणार. सरकारला वेटीस धरण्याचा प्रयत्न आहे. नाही, मला ठीक आहे, त्यांच्या मागण्या आहेत त्या रेटून धरलेल्या आहेत, त्यांनी जनमत त्यांच्या मागे आहे मोठं हे खरं आहे. पण सरकार किती पॉझिटिव्ह आहे, मी आपण तुम्ही लाईव्ह दाखवलं असेल, मी सांगितलं की कधी नाही, मी 30 वर्षात असं कधीच बघितलं नाही इतके आरक्षणासंदर्भामध्ये मोर्चे निघाले, मराठा समाज निघाले, इतर समाज, पण सरकार इतकं सकारात्मक यावेळी आहे आणि इतक्या गतीने काम करतं आहे. सगळी शासकीय यंत्रणा जी आहे ती रात्रंदिवस काम करते. आम्ही मंत्री असून सुद्धा आम्ही दररोज बैठका करतो आहोत, एका दिवसाआड बैठका करतो आहोत, बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण द्यायचंच आहे. मुख्यमंत्री मोदींनी तर केवढं मोठं या ठिकाणी वचन दिलं जनतेला महाराजांच्या समोर. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सकारात्मक तोडगा निघेल आणि 20 तारखेला जरांगे पाटलांना मुंबईला येण्याचं काम पडणार नाही. सगळे सोयरे शब्दाच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण आता म्हणजे आधी जो विषय झालेला होता तो थोडा वेगळा होता, पण आता त्यांनी सांगितला तो थोडा विषय वेगळा आहे. सोयरे म्हटल्यावर आता मुलगी जर आपण सासरवाडीला गेली तर सासरच्या लोकांनाही सर्टिफिकेट द्या असा अर्थ जो गृहित आहे अपेक्षित तो होत नाहीये. आता त्यांनी ते मान्य केलेलं आहे, मला वाटतं याच्यावरही तोडगा निघेल. एक विंडो आहे ती ओपन झाली, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 24 तारखेला त्या संदर्भातील सुनावणी आहे. 24 तारखेला क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आम्ही सर्व तयारी केलेली आहे. मागासवर्गीय आयोग आहे, तो या संदर्भामध्ये रात्रंदिवस काम करतोय. मला वाटतं त्यांचा रिपोर्ट आला, त्यांचा अहवाल आला की अतिशय एका दिवसाचं त्या ठिकाणी सेशन घेऊन अधिवेशन घेऊन त्यात आम्हाला फक्त कायदा पास करायचा आहे, त्यांना मंजुरी द्यायची आहे, एवढंच आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की दोन्ही टिंकणे ऑप्शन आमच्या समोर आहेत. एक तर जरांगे पाटील म्हणतात तेही आहे, दुसरं क्युरेटिव्ह पिटिशन आहे, त्याची एक विंडो आपल्यासाठी उघडी झालेली आहे, आणि तिसरं मागासवर्गीय आयोग हाही अतिशय वेगाने काम करतोय. मला वाटतं तिघांपैकी कुठे ना कुठे मार्ग निघेल. शेवटची मुदतवाढ द्यावी असं वाटतं जरांगेंनी पुन्हा एकदा. नाही, द्यावी लागेल, आमचा तर हाच प्रयत्न की मुदतवाढ द्यावी.
पण काही झालं तरी मला वाटतं की 20 तारखेपर्यंत आम्ही यातून सकारात्मक त्याठिकाणी मार्ग काढू. निश्चित जरांगे पाटलांना मुंबईला यावं लागणार नाही हे मी पुन्हा आपल्याला सांगतो आहे. सरकार अतिशय सकारात्मक या बाबतीमध्ये आणि थोडा वेळ लागला तरी आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. घाई गर्दीमध्ये करून परत तुम्हाला काहीतरी देऊन टाकलं, पुरत 15 दिवसामध्ये जर ते नाकारलं गेलं तर मग लोकांमध्ये मोठा रोष होईल, नाराजी होईल. आम्हाला ते यावेळेला करायचं नाही, आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे त्यांना. मला वाटतं चर्चा सुरू असतात, चर्चा होत राहतात, आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यांनी सांगितलं की चर्चेचे दार उघडेच आहे, शेवटपर्यंत 20 तारखेपर्यंत मी तुमच्याशी बोलेन. मला वाटतं यातून चर्चेतूनच या ठिकाणी मार्ग निघेल. पाटील यांनी आता उद्या जे मुंबईतील कार्यकर्ते त्यांना अंतरवाणीला बोलले आणि जो आंदोलन ठिकाणात मुंबईमध्ये त्याचा आढावा आणि एकंदरीत नियोजन ते करणार आहे. ठीक आहे, तर त्यांनी एवढा मोठा मोर्चा देणार आहे जो काही एका दिवसात होणार नाही, तयारी त्यांची करावी लागेल. आम्ही आमच्या पद्धतीने अतिशय सकारात्मक तयारी करतो आहोत, ते त्यांच्या पद्धतीने तयारी करत आहेत. आता 20 तारखेला मोर्चा आणि 19 तारखेला सगळे चला चला केल्यानंतर मोर्चा काही होणार नाही, कारण मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत, मोठा जनाधार त्यांच्या मागे त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्यांना त्यांच्या पद्धतीने तयारी करावी लागेल. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस निघून गेले होते, काय कारण? नाही, त्यांच्या बैठका वेगळ्या होत्या, कार्यक्रम जरा वेगळा ठरला होता. आधीच ठरलं होतं की माननीय मुख्यमंत्री मोदींना आम्ही समितीचे 5-6 लोक आहोत उपसमितीचे, ते या बैठकीला हजर राहतील आणि म्हणून त्यांच्या कामासाठी ते निघून गेलेत. यातून काही दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही. या बैठकीच्या पूर्वी 3-4 वर्षी त्या ठिकाणी बैठक झालेली होती, ठरलेलं आहे. काय बोलतो छत्रपती संभाजी महाराज असं म्हणतात की टिकणारं आरक्षण म्हणजे नेमकं काय, कारण 50% वर आतापर्यंत आरक्षण टिकलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही पुन्हा तुम्हाला वारंवार सांगतो तर आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे. सरकार या बाबतीमध्ये जे सकारात्मक आहे, आता तुम्ही आकडेवारीमध्ये फार जाऊ नका, पण मराठा समाजाला अपेक्षित जे आरक्षण आहे ते आम्ही देणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.